महाराष्ट्र टीव्ही न्यूज बातमीपत्रात मी पूनम बेडसे आपलं सहर्ष स्वागत करते. जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी. घाणीच्या साम्राज्याने धुळेकर हैराण. साक्री तालुक्यातील बेहेड गावात ढगफुटी, शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान. नेरगाव पुन्हा कोरोना मुक्तीच्या वाटेवर. संरक्षण भिंतीचं प्रलंबित काम सुरू करा, शिवशाही हिंद विश्वराज्य संघटनेची मागणी. अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे धुळ्यात राज्यस्तरीय कवी संमेलन. हॉटेल व्यावसायिकांचे पुनर्वसन करा, जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन. आणि शेतकरी कामगार विरोधी धोरणाचा धुळ्यात निषेध. आता बातमीपत्र विस्ताराने. धुळे शहरातून घाणीच्या साम्राज्याने चांगलेच पाय पसरविले आहेत, कारण गेल्या अनेक दिवसांपासून 30 ते 40 घंटा गाड्या व ट्रॅक्टरही बंद असल्यामुळे सगळीकडे घाणीचं साम्राज्य आहे. त्यात 3 ते 4 महिन्यांपासून सफाई कामगारांचे वेतन रखडल्यामुळे कामं बंद आहेत, त्यामुळे सफाई कामगार देखील काम बंद ठेवण्याच्या पावित्र्यामध्ये दिसत आहेत. कामगारांचा पगार ठेकेदाराशी संबंधित विषय असला तरी या सर्व परिस्थितीमुळे शहरातील कचरा संकलनाच्या पर्यायाने स्वच्छतेचा मोठा प्रश्न निर्माण झालाय. शहरातील ज्या प्रभागांमध्ये 4 घनकचरा संकलन वाहने फिरतात त्या प्रभागांमध्ये कचरा संकलनासाठी फक्त एकच घट्टा गाडी फिरत आहे, आणि ज्या पद्धतीने कचरा संकलन हवे त्या पद्धतीने कचरा संकलन होत नाही, त्यामुळेच घाणीचं साम्राज्य वाढून याला नागरिकांना विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. स्वच्छ सर्वेक्षण 2020 मध्ये देशात 9व्या आणि राज्यात 2र्या क्रमांकावर आलेल्या धुळे शहरातील कचरा संकलनाचा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे, आणि शहरांमध्ये अशाच पद्धतीने घाणीचं साम्राज्य आढळत असल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. त्यामुळे महानगरपालिकेने लवकरात लवकर कर्मचाऱ्यांची मागणी सोडवावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. अभी महीने भर से जो है धुलिया शहर के अंदर कचरा ठेकेदार की समस्या, कचरे की समस्या बहुत ज्यादा हो चुकी है. धुलिया शहर के सभी नगर सेवक परेशान है, नागरिक बार बार फोन लगा रहे हैं. 4 दिन पहले हमने महापौर साहब को और आयुक्त साहब को निवेदन दिया और बोला कि विशेष महासभा लेना चाहिए कचरे के ऊपर जो है, पानी के ऊपर और जो मूलभूत सुविधा है उस पर विशेष महासभा लेकर उस पर चर्चा करना चाहिए. मगर आयुक्त साहब ने कचरे के ठेकेदार को बुलाकर मीटिंग करे, उनको बोला गया और उसमें ये बात भी हुई कचरे का ठेकेदार जो है आज जो है पूरे ट्रैक्टर बंद करके रखे हुए है और बोल रहे कि हमको जो है पेमेंट नहीं मिला है. मैंने अभी जो है मेरे वार्ड में ट्रैक्टर नहीं है, बहुत सारे वार्ड में ट्रैक्टर नहीं है, तो मैंने बात किया अधिकारियों से, पाटिल साहब से बात किया कि आप लोग जो है कचरे के ठेकेदार को पेमेंट नहीं दे रहे हैं, इसके लिए वो लोग जो है ट्रैक्टर बंद करके रखे है. तो मुझे पाटिल साहब ने बोला कि सिर्फ 1 महीने का पेमेंट बाकी है. 1 महीने का पेमेंट बाकी होने के बाद में आज 15 तारीख है, 15 तारीख के अंदर बिल घूमकर 1 महीने का पेमेंट, इसका मतलब कचरे के ठेकेदार का पेमेंट बाकी नहीं है. उसको 2-4-10 दिन जो है फाइल घूमने को लगता है, मगर धुलिया शहर को और महापालिका को बदनाम करने की साजिश जो है ये कचरे का ठेकेदार कर रहा है. और मैं 3 दिन के अंदर अगर इस मसले का हल नहीं निकलता है तो सारे नगर सेवक को लेकर जो है महापौर के कैबिन में जाऊंगा और विशेष महासभा बुलाकर जो है कचरे के ठेकेदार को जो है ब्लैक लिस्ट में डालने का काम करेंगे. धुलिया महानगर पालिका को बदनाम करने की साजिश जो है कचरे का ठेकेदार कर रहा है. साक्री तालुक्यातील बेहेड गावात ढगफुटी झाल्याने गावकऱ्यांवर मोठं संकट कोसळलं आहे, कारण या झालेल्या ढगफुटीमुळे पावसाचे पाणी थेट घरांमध्ये शिरले तर आहेच, मात्र शेतातही शिरल्याने मोठं आर्थिक संकट कोसळलं आहे. त्यामुळे शासनाने तात्काळ दखल घेऊन नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी बेहेड ग्रामस्थ करीत आहेत. साक्री तालुक्यातील बेहेड गावात अचानक ढगफुटी झाल्याने गावकऱ्यांचेच नव्हे तर शेतकऱ्यांचेही अतोनात नुकसान झाले आहे, कारण यंदा म्हणावा तसा खर्च पेलावून शेतकऱ्यांनी शेतात मका, कापूस, बाजरी, ज्वारी, मूंग, भाजीपाला, फळबागांची लागवड केली होती, मात्र या ढगफुटी पावसामुळे सगळ्याच पिकांची माती झाली आहे. रात्रंदिवस काबाड कष्ट करून जगवलेल्या पिकांची
अचानक झालेले असे नुकसान पाहून शेतकरी आता जगाव की मराव या विवंचनेत पडला आहे। त्यात व्याजाचे पैसे कसे फेडायचे, कुटुंबाचं पालन पोषण कसं करायचं याही विचारात शेतकरी चिंतातूर झाला आहे। त्यामुळे सरकार माय बापाने तात्काळ दखल घेऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी बेहेडे नुकसानग्रस्त शेतकरी करत आहेत। धुळे तालुक्यातील नेर गावातील बहुतांश रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने नेरगाव पुन्हा कोरोना मुक्तीच्या वाटेवर दिसत आहे। त्यामुळे आता नागरिकांनी चांगलीच खबरदारी घेतली असून पुन्हा संसर्ग होणार नाही याची काळजी घेतली जात आहे। नेर गावात सुरुवातीला 10 ते 12 रुग्ण आढळले होते व त्या सर्वांनी कोरोनावर मातही केली। त्यावेळी पहिल्यांदा नेरगाव कोरोनामुक्त झाले होते, मात्र त्यानंतर कोरोनाने पुन्हा गावात शिरकाव केला आणि रुग्णसंख्या वाढतच गेली। त्यात 6 जणांचा बळीही गेला, त्यामुळे नागरिकांमध्ये अधिकच भीती निर्माण झाली। परंतु गावातील ग्रामपंचायत व आरोग्य विभागाने तारेवरची कसरत करून गावात जनजागृती करायला सुरुवात केली। त्यात सोशल डिस्टन्सिंग, मास्क वापरणे असे सांगण्यात आले व याचे गांभीर्य नागरिकांनीही लक्षात घेतले आणि बघता बघता नेरगाव कोरोना मुक्तच्या वाटेवर जाताना दिसू लागले व काही कोरोना रुग्ण उपचारानंतर बरे होऊन घरी परत येत आहेत। त्यामुळे ही जनजागृती अशीच चालू राहील अशी माहिती गावातील माजी सरपंच, नेर जिल्हा परिषद गट प्रमुख शंकरराव खलाने यांनी दिली आहे। नमस्कार, माझे नाव दिनेश पाटील, मी नेरगावातील रहिवासी असून शासनाने जेव्हा लॉकडाऊन ओपन केला त्या काळात नेर गावामध्ये कोरोनाचा अतिशिरकाव झाल्यामुळे नेर गावात कोरोनाचे 6 बळी गेले। त्यामुळे 6 बळी गेल्यामुळे नेर गावातील ग्रामपंचायत, आरोग्य विभाग, सामाजिक कार्यकर्ते यांनी जनजागृतीचे मोठ्या प्रमाणावरचे काम केले व ह्या कामामुळे जनतेने हे जनजागृतीचे काम तंतोतंत पालन केले व या पालनामुळे आज नेर गावात एकही कोरोनाचा पेशंट नसून आज नेर गाव कोरोना मुक्त आहे। धन्यवाद। संरक्षण भिंतीचं काम गेल्या वर्षभरापासून बंद अवस्थेत असल्यामुळे धुळे शहरातील गजानन कॉलनी, हमाल मापाडी प्लॉट, वाखरकर नगर या भागातील नागरिकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे। त्यामुळे सदर प्रलंबित संरक्षण भिंतीचं काम त्वरित सुरू करण्यात यावं या मागणीसाठी आज शिवशाही हिंदवी स्वराज्य संघटनातर्फे उपविभागीय अभियंता धुळे यांना निवेदन देण्यात आले। निवेदनात म्हटले आहे की वरील तीनही भागातून जाणाऱ्या सांडपाण्याच्या नाल्यास संरक्षण भिंत बांधण्यात यावी। या मागणीसाठी तीनही भागातील रहिवाशांनी आंदोलनासह विविध स्तरांवर पाठपुरावा केला होता। त्यात खासदार डॉ सुभाष भामरे यांच्याकडे मागणी करण्यात आली होती व या मागणीला अखेर यश येऊन खासदार डॉ सुभाष भामरे यांच्या निधीतून 3,86,00,000 इतका निधी प्राप्त झाला व त्यातून 2018 गाजावाजा करीत सदर संरक्षण भिंतीचं काम सुरू केलं। मात्र सध्या हे काम गेल्या वर्षभरापासून ठप्प तथा बंद अवस्थेत आहे। यासंबंधी संबंधित कार्यालयातून कुठलीच पाहणी तथा पाठपुरावा केला जात नाही, त्यामुळे आपण त्वरित दखल घेऊन या बंद कामाला पुन्हा सुरुवात करावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे। निवेदन देतेवेळी रजनीश निंबाळकर, मधुकर सूर्यवंशी, देवेंद्र भडागे, प्रशांत चौधरी, कार्तिक मराठे, विनोद रणमळे, दीपक देवरे, विनोद सुधाकर आदी उपस्थित होते। सार्वजनिक नाला वाहतो, त्या नाल्याच्या भिंतीसाठी म्हणून आम्ही गेल्या 10-12 वर्षापासून 15 वर्षापासून त्याचा पाठपुरावा करत होतो। त्या अनुषंगाने आम्हाला माननीय खासदार डॉक्टर सुभाषजी भामरे साहेब यांनी 3,86,00,000 निधी उपलब्ध करून दिला। 2 वर्षापूर्वी या कामाचा गाजावाजा करून खूप मोठ्या प्रमाणामध्ये काम चालू केलं। आमच्या भागातील नगरसेवक असतील, कोणी पदाधिकारी असतील, त्यांनी सर्वांनी केला गाजावाजा। पण या 2 वर्षात त्या कामाचं बांधकाम, नाल्याचं बांधकाम, भिंतीचं बांधकाम थांबलेलं आहे। त्या बाबतीत कोणीच बोलायला तयार नाही, कोणी यायला पण तयार नाही, बघायला तयार नाही। आज त्या नाल्यातून खूप मोठ्या प्रमाणात पाणी, सांडपाणी, घाणपाणी आमच्या घरामध्ये घुसतं आहे। म्हणून आम्ही प्रशासन आता हे जे निधी होता हा PWDकडे वर्ग केलेला होता, तर आम्ही साहेबांना, शाहसाहेबांना भेटलो, त्यांना विनंती केली। तर त्यांनी आम्हाला 2 कारणं सांगितले की बा तिथे काम चालू आहे, चालू करणार आहे, ठेकेदार काम कम्युनिकेट करून देणार आहे, पण काही अडथळा आहे,
तर त्या अडथळे आम्हाला महापालिकेने कंप्लीट करून द्यावे अशी त्यांची मागणी. आम्ही त्यांना सांगितलं की ठीक आहे, तुम्ही महापालिकेने पत्र दिलं का, तुम्ही महापालिकेकडून मागणी करा. तर त्यांनी सांगितलं की महापालिकेला 2 दिवसात त्यांच्याकडून पत्र मागवतो, अजून काय करतात कारवाई ते बघतो म्हणे, आणि त्याच्यानंतर तुमच्या कामाची 2 दिवसात कामाची लाईट लावतो असं त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे. तर आम्ही सदरी कामासाठी म्हणून साहेबांना विनंतीच केलेली की तुम्ही लवकरात लवकर आमचं हे काम चालू करावं, जेणेकरून हा जो निधी पडलेला आहे 2,80,00,000 अजून उरलेला निधी, तो कोविडमध्ये इतर जगे निधी थकलेले असताना हा निधी आपल्याकडे पडलेला आहे. तर या निधीचा वापर जर नाही झाला तर परत चालला जाईल आणि मग काय उपयोग राहील तर जनतेला या कामाचा फायदा होत नसेल. तर साहेबांनी शब्द दिलेला आहे की 2 दिवसात या कामाची लाईन लावतो. मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष कैलासवासी अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीचं औचित्य साधून अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे रविवार दिनांक 27 सप्टेंबर रोजी धुळ्यात राज्यस्तरीय बहुभाषिक खुल्या कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे कवी संमेलन धुळे शहरातील मराठा संघ कार्यालय गणपती मंदिर पुलाजवळ देवपूर धुळे या ठिकाणी सकाळी 10 वाजता सुरू होणार आहे. यावेळी असे सांगण्यात आले की कवी संमेलनात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांना नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. दिनांक 15 सप्टेंबर पर्यंत नाव नोंदणीची मुदत आहे, त्यानंतर नाव नोंदणी केली जाणार नाही असे महासंघाने स्पष्ट केले आहे. सदर कवी संमेलन शासनाचे नियम व अटीनुसार होणार आहे, त्यात सर्वांना मास्क लावणे अनिवार्य आहे. नाव नोंदणीसाठी अधिक माहितीसाठी धुळे जिल्हाध्यक्ष जगन ताकटे, युवक जिल्हाध्यक्ष भूषण बोरसे यांच्याशी संपर्क साधावा असे सांगण्यात आले आहे. जय जिजाऊ जय शिवराय. धुळे जिल्हा अखिल भारतीय मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष अण्णासाहेब पांडुरंग पाटील यांच्या जयंतीनिमित्त सालाबादाप्रमाणे याही वर्षी बहुभाषिक कवी संमेलन आयोजित केले आहे. हे कवी संमेलन 27 तारखेला रविवारी मराठा सेवा संघ कार्यालय गणपती मंदिराजवळ देवपूर धुळे येथे सकाळी 10 वाजता होणार आहे. या बहुभाषिक कवितेमध्ये कवी संमेलनमध्ये ज्यांना ज्यांना भाग घ्यायचा आहे त्यांनी सर्वांनी आपापली नावे अखिल भारतीय मराठा महासंघाच्या ऑफिसमध्ये नोंदायची आहे. तसेच धुळे शहरामध्ये दसरा झाल्यानंतर आपले दुसऱ्या दिवशी बालाजी महाराजांचा जो रथ निघतो त्या रथाला जे सारथी असतात माथाडी कामगार, त्या माथाडी कामगारांचाही यावर्षी आम्ही सत्कार करण्याचे ठरविले आहे. अनेक वर्षापासून जो रथ निघतो त्या रथासाठी जे सारथी लोक असतात त्या सारथींना आजपर्यंत कोणीही काही विचारले नाही, कोणी त्यांचा सन्मान केला नाही, परंतु अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने माथाडी कामगारांचे व बालाजी रथाला जे सारथी असतात त्यांना आम्ही बालाजी सारथीय पुरस्कार म्हणून आम्ही त्यांचे गौरव करण्यात येणार आहे. त्यांना आम्ही सन्मानचित्र म्हणून बालाजी महाराजांचा जो रथ असतो त्यांचं चित्र सन्मान मानचिन्ह प्रमाणपत्र शाल श्रीफळ असे देऊन त्यांचा गौरव सत्कार करण्यात येणार आहे. तसंच या कवी संमेलनामध्ये जे कवी भाग घेतील त्यांना मराठा महासंघाच्या मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र मानचिन्ह ट्रॉफी म्हणून आणि फुलहार देऊन त्यांनी सर्वांचा गुणगौरव सत्कार करण्यात येणार आहे. तरी सर्व मराठा समाज बांधवांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आम्ही आवाहन करीत आहोत. अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने सर्वांचे स्वागत करण्यात येणार आहे असे मी जाहीर करतो. जय भवानी जय शिवराय. धुळे येथील NH3 या टोल नाका येथील सर्व हॉटेल व्यावसायिकांचे पुनर्वसन व्हावे या मागणीसाठी आज सर्व हॉटेल व्यावसायिकांनी जिल्हा पोलीस अधिकारी चिन्मय पंडित यांची भेट घेत या संदर्भाचं निवेदन देण्यात आलं व कार्यालयाबाहेर निदर्शनेही करण्यात आली. धुळे मोहाडी परिसरातील NH3 या टोल नाका येथे सर्व हॉटेलधारक गेल्या 10 ते 12 वर्षांपासून हॉटेल व्यवसाय करून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाहाचा प्रश्न भागवित होते. मात्र मागील काही दिवसांनी टोल नाका येथे काही घटना घडल्यामुळे आमचा व्यवसाय बंद करण्यात आला. मात्र या झालेल्या घटनांशी आमचा काळी मात्र संबंध नाही, त्यामुळे हॉटेल व्यवसाय करण्यासाठी पुनर्वसन व्हावे अशी मागणी करण्यात आली. यावेळी संतोष मराठे, महेंद्र पाटील, रघुवीर पाटील, प्रमोद पाटील, रवींद्र शिरसाट, रोशन वाघ, किशोर सोनवणे, नाना गवळी आदी हॉटेल व्यावसायिक उपस्थित होते.
माझं नाव आहे महेंद्र पंडित पाटील. 5 मिनिटं थांबा. नाना रावदाल. आम्ही सर्व हॉटेल व्यावसायिक धारक NS3 कोलनाका इथे मागील 10 ते 12 वर्षापासून आमचा परिवाराचा उदरनिर्वाह हॉटेल व्यवसायाच्या माध्यमातून आमच्या परिवाराचा संसार चालत होता. मागे तिथे काही घटना घडल्या आहेत, त्यात आमच्यासारखा अनेक हॉटेल व्यवसायाचा करणारा काही मात्र संबंध नसताना आमचा हॉटेल व्यवसाय बंद करण्यात आला व आमच्या असंख्य हॉटेल व्यवसायिक करणाऱ्या परिवाराचा उदरनिर्वाह करण्याचा प्रश्न निर्माण झाला. साहेब, आपण स्वतः या विषयात लक्ष घालून या संबंधी झालेल्या कारवाईस झालेल्या आमच्या नुकसानीचे आमचं आपण लक्ष द्यावे. ही आपल्याकडे आम्हा सर्वांसह आमच्या परिवाराच्या पोटपाण्याचा प्रश्न निर्माण झालेला सर्वांची कडकडीची हात जोडून विनंती आहे. शेतकरी कामगार व जनता विरोधी धोरणाविरुद्ध आज भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे निषेध व्यक्त करण्यात आला व या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन पाठविण्यास सांगण्यात आलं. त्यात कोरोना काळात शेती आणि शेतकरी विरोधात काढलेल्या सर्व अध्यादेश मागे घेण्यात यावेत आणि रेल्वे, भारतीय जीवन विमा, भारत पेट्रोलियम व इतर सरकारी कंपन्यांचे व सेवांचे खासगीकरण ताबडतोब रद्द करावे आदी मागण्या पूर्ण कराव्यात अशी मागणी करण्यात आली. निवेदन देतेवेळी कॉम्रेड हिरालाल सापे, कॉम्रेड हिरालाल परदेशी, कॉम्रेड पोपटराव जोशी, कॉम्रेड अॅडव्होकेट मदन परदेशी, कॉम्रेड साहेबराव पाटील, कॉम्रेड गुलाबराव पाटील आदी उपस्थित होते. 17 सप्टेंबर 2020 या दिवशी केंद्र सरकारच्या कामगार विरोधी, जनविरोधी व खासगीकरणाविरोधी निषेध दिवस आम्ही पाळलेला आहे आणि त्या माध्यमातून आज माननीय नरेंद्रजी मोदी देशाचे पंतप्रधान यांना निवेदन सादर केलेलं आहे. या निवेदनामध्ये आम्ही प्रमुख मागण्या केलेल्या आहेत की शेतकरी विरोधी जे अध्यादेश या सरकारने पारित केलेले आहेत, शेतकऱ्याला खुल्या बाजारामध्ये त्याचा माल विकता येत नाही, शेतकऱ्याला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये त्याला स्वतःला माल बी विकता येत नाही, जे अध्यादेश काढलेले आहेत ते सरकारने मागे घ्यावेत. त्याबरोबर 44 एकूण कामगार कायदे मोडीत काढून त्यांनी 4च कामगार कायदे आणले, त्यामुळे सर्वसामान्य कामगारांचा कंबर त्याच्यामध्ये मोडलेला आहे. ते रोजगार या कोरोना महामारीच्या याच्यामध्ये जे बे आपले रोजगार झालेले आहेत यांना रोजगार उपलब्ध करून द्या आणि या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला राशनमधून धान्य द्या, त्याच्या अन्न सुरक्षेची काळजी घ्या आणि या कोरोना महामारीच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेची जी पिवणूक होत आहे, खाजगी वैद्यकीय दवाखाने जी पिवणूक करीत आहेत ती पिवणूक बंद करावी. या माध्यमातून आज आम्ही केंद्र सरकारच्या नाकर्ते धोरणाच्या विरुद्ध निषेध दिवस पाळत आहोत आणि आजच्या माध्यमातून तरी सरकारने आमच्या निवेदनाचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा, अन्यथा भविष्यामध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा आम्ही आजच्या निमित्ताने देत आहोत. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. घाणीच्या साम्राज्याने धुळेकर हैराण. साक्री तालुक्यातील बेहेड गावात ढगफुटी, शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान. नेरगाव पुन्हा कोरोना मुक्तीच्या वाटेवर. संरक्षण भिंतीचं प्रलंबित काम सुरू करा, शिवशाही हिंद विश्वराज्य संघटनेची मागणी. अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे धुळ्यात राज्यस्तरीय कवी संमेलन. हॉटेल व्यावसायिकांचे पुनर्वसन करा, जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन. आणि शेतकरी कामगार विरोधी धोरणाचा धुळ्यात निषेध. याचबरोबर माता इंग्लिश टीव्ही न्यूजचं बातमीपत्र संपलं. भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार. जय इंग्लिश.